हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर हे छोटे छोटे सूर्यफुलं कसे विणायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत। तर असेच तुम्ही दोन कलरमध्ये सुद्धा बनवू शकता, फक्त हा मधातला कलर सेमच ठेवायचा आहे। हा पिवळा किंवा लाल घेऊ शकता, तुमच्या आवडीनुसार कोणतेही कलर कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता। तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि जर का तुम्ही माझं रेसिपी चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी दोन कलरची लोकर घेतलेली आहे। तर हा जो मधला कलर आहे हा आपण प्रत्येक वेळेस सेमच ठेवणार आहोत आणि इथे मी हाच कलर घेतलेला आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही दोन किंवा तीन कलरमध्ये बनवू शकता। इथे मी 12 नंबरचा क्रोशा घेतलेला आहे आणि कात्री। तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, हा कॉपी कलर घ्यायचा आहे आणि एक मॅजिक रिंग बनवायची आहे। तर मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मॅजिक रिंग कशी बनवायची। मॅजिक रिंग बनवल्यानंतर एक साखळी घ्यायची आणि हे मॅजिक रिंगमध्ये आपल्याला 6 खांब घालायचे आहेत, 1, 2, 3, 4, 5 आणि 6। 6 खांब घातल्यानंतर ही मॅजिक रिंग आपल्याला ओढून घ्यायची आहे, घट्ट ओढून घ्यायची आहे। आणि हा जो पहिला खांब आहे याच्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे आणि परत दुसऱ्या राऊंडसाठी एक साखळी घ्यायची आणि जिथे आपण एक साखळी घेतली होती तिथेच आणखीन आपल्याला एक खांब घ्यायचा आहे, 1 आणि हा 2। म्हणजे या राऊंडमध्ये आपल्याला प्रत्येक खांबावर दोन दोन खांब घालायचे आहेत, म्हणजे एकूण आपले 12 खांब तयार होतील, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12। तर ही आपण एक चेन घेतली होती। तर आता आपल्याला ह्या पहिल्या सिंगल क्रोशामध्ये, सॉरी, ही दुसरी राऊंडची चेन आहे। तर या पहिल्या सिंगल क्रोशामध्ये स्लिप स्टिच करायचं आहे आणि तिसऱ्या राऊंडला सुरुवात करायची आहे। तर तिसऱ्या राऊंडला सुरुवात करताना सुद्धा एक साखळी घ्यायची आणि आता आपल्याला पहिल्या खांबावर एक खांब घालायचा आहे आणि दुसऱ्या खांबावर दोन खांब, परत तिसऱ्या खांबावर एक खांब, चौथ्या खांबावर दोन खांब। म्हणजे हा तिसरा जो राऊंड आहे तो एकामध्ये एक, एकामध्ये दोन, एकामध्ये एक, एकामध्ये दोन असा असणार आहे। 1, 2, 1, 2 म्हणजे एकूण आपले तिसऱ्या राऊंडमध्ये 18 खांब तयार होतील। जसं की पहिल्या राऊंडमध्ये 6 होते, नंतर 6 वाढवले 12 झाले, नंतर आपण परत 6 वाढवले 18 झाले। आता ह्या लास्टच्या खांबामध्ये सुद्धा एकच, एक इथे आपण पहिल्या खांबामध्ये एक खांब घातला होता तर आता आपल्याला ह्या लास्टच्या खांबामध्ये दोन खांब घालायचे आहेत, 1 आणि 2। आता काय करायचं आहे, ह्या पहिल्या खांबावर स्लिप स्टिच करायचं आहे आणि हा धागा कट करून घ्यायचा आहे। तर आता आपला हा मधला भाग तयार झालेला आहे। आता आपण याचा हा भाग तयार करून घेणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे, अगदी बिगिनर असाल तर तुम्हाला विणता येऊ शकेल।
जर तुम्हाला अजिबात विणता येत नसेल तर मी बेसिकचे व्हिडिओ टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये मुख्य खांबाचा, मॅजिक रिंगचा आणि हे जे पफ स्टिच विणलेले आहेत, ह्या पफ स्टिचचा व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागेल, त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल. तर सर्वात अगोदर कुठेही धागा अटॅच करायचा आहे आणि तीन साखळ्या घ्यायच्या, एक दोन तीन, तीन साखळ्या घेतल्यानंतर याच्यामधूनच आपल्याला तीन साखळ्याच्या अंदाजे एवढं ओढून घ्यायचं आहे. तर हे आपल्याला तीन वेळेस ओढून घ्यायचं आहे, कारण तीन साखळ्याचं एकदा आपण केलेलंच आहे, म्हणजे एकूण चार वेळेस झालं. आता हे चारही धाग्याला एकत्र काढून एका साखळीने जॉईंट करायचं आहे आणि परत एक दोन तीन साखळ्या घ्यायच्या आणि जिथे आपण जॉईंट केलं होतं तिथे एक स्लिप स्टिच करायचं आहे. आता परत सेम पद्धतीने हे पुढच्या लूपमध्ये आपल्याला तयार करायचं आहे. एक वेळेस ओढलं, दोन वेळेस, तीन वेळेस आणि हे चार वेळेस. चार वेळेस ओढल्यानंतर हे चारही धाग्याला एकत्र काढून घ्यायचं आणि एका साखळीने जॉईंट करायचं. परत एक दोन तीन, तीन साखळ्या घ्यायच्या आणि जिथे आपण जॉईंट केलं होतं तिथे एक स्लिप स्टिच करून घ्यायचा. तर ही अशी आपली डिझाईन तयार होईल. तर आणखीन मी एक वेळ सांगते. आता डायरेक्ट आपल्याला हे जे एक पप स्टिच आहे याच्या अंदाजे ओढून घ्यायचं आहे सुईवर. एक दोन तीन आणि चार, चार वेळेस ओढलं. आता नंतर ह्या चारीला एकत्र काढून एका साखळीने जॉईंट करून घ्यायचं. परत एक दोन तीन साखळ्या घ्यायच्या आणि जिथे आपण जॉईंट केलं होतं तिथे एक स्लिप स्टिच घ्यायचं. तर हेच आपल्याला पूर्ण राऊंडमध्ये कंप्लीट करायचं आहे. तर या राऊंडमध्ये, तिसऱ्या राऊंडमध्ये आपले 18 मुके खांब आले होते. तर इथे आपले ह्या ज्या पाकळ्या आहेत सूर्यफुलाच्या, ह्या पाकळ्या 18 तयार होतील. एक दोन तीन, परत इथे स्लिप स्टिच. तर खूप सोपी पद्धत आहे, एकदा नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर याच पद्धतीने मी ह्या बाकीच्या सुद्धा पाकळ्या तयार करून घेणार आहे. एक दोन तीन आणि स्लिप स्टिच. तर मी ह्या इथपर्यंत पाकळ्या तयार करून घेते. तर हे पाहू शकता इथे मी पूर्ण कंप्लीट करून घेतलेलं आहे. आता ही शेवटची पाकळी राहिलेली आहे, तर इथे मी शेवटची बनवून दाखवते. इथे स्लिप स्टिच करून घेतल्यानंतर जसं आपण अगोदर ओढलं होतं त्याच पद्धतीने ह्या शेवटच्या पाकळीतून सुद्धा चार वेळेस धागा काढून घ्यायचा आहे आणि परत ह्या पूर्ण धाग्यातून काढल्यानंतर एक स्लिप स्टिच करायचा आणि एक स्लिप स्टिच केल्यानंतर एक दोन तीन, तीन साखळ्या घ्यायच्या आणि जे इथे आपण स्लिप स्टिच केलं होतं, तर इथे जोडून दाखवते, हा जो स्लिप स्टिच केलेला धागा आहे याच्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे ही आपली डिझाईन तयार होईल. तर आता इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा, तर इथे आपल्या 18 पाकळ्या तयार झालेल्या आहेत. आणि जर तुम्हाला आणखीन दाट जर बनवायचं असेल, एकदम घट्ट असं आलं पाहिजे असेल, तर तुम्ही ह्या प्रत्येक याच्यामध्ये दोन दोन पाकळ्या बनवू शकता, म्हणजे एकदम घट्ट तयार होईल. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी पहिली पाकळी आहे इथे आपण तीन साखळ्या घेतल्या होत्या, तर या तीन साखळ्याच्या वरती आपल्याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे आणि हा एक्स्ट्राचा धागा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर हे पाहू शकता आपलं सूर्यफूल तयार झालेलं आहे. हा एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे आणि धागा कट केल्यानंतर हा आपल्याला याच्यामध्ये हायर करून घ्यायचा आहे, जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित दिसेल. तर याच्यापासून आपण थालपोश किंवा टेबल मॅट, टेबल कवर, फ्रीज कवर, सोफा कवर किंवा
कुशन बनवू शकतो, खूप सारे यूज आहेत ह्या फुलांचे तोरण डिझाईन। तर लवकरच मी माझ्या चॅनलवर याचा व्हिडिओ अपलोड करणार आहे, तोपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।